है म्युझिशियन गणेशला भीती तो वाटत नाही, किती उंचावर चढलाय बघा हा, अजून वर जातोय. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय. आज मित्रांनो आपण मी तुम्हाला दाखवणार आहे मी जिमला कुठे जातो. जवळजवळ मला 2.5 वर्ष झाली मी वर्कआउट करतो, म्हणजे फिटनेसमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तर वर्कआउट करतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी जिम कुठे आहे आणि मी जिममधून तुम्हाला थोडासा वर्कआउट दाखवणार आहे आणि शक्यतो मला जमेल तसं मी जिममधून आल्यानंतर पूर्ण रात्रीपर्यंतचा शेड्यूलसुद्धा मी माझं दाखवणार आहे. घरामध्ये मी कसं माझं घर वगैरे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. थोडं मला घरात कामसुद्धा आहे आणि मेन म्हणजे गणेश जयंतीची कामं आपली सुरू आहेत, ती जर मला तिकडे जायला भेटलं तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. जायला भेटलं तर नाही, जाणं गरजेचंच आहे. तर मी तिकडे जाऊन सुद्धा तुम्हाला थोडंफार ते आपली कामं वगैरे दाखवणार. आपल्याकडे 5 दिवस प्रोग्राम असतो गणेश जयंतीचा, त्याचेसुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला भेटत राहू, आता मी जातोय जरा प्री वर्कआउट घेण्यासाठी, तर चला वरती जाऊन तुम्हाला भेटतो. आपला पप्पी बघा मित्रांनो कसा घरामध्ये खाली नसतो, दादावरती कामाला आलं की हापनवर कामाला येतो. पप्पी बघितलं शिटी बघा कशी खात होतो. बघितलं तो दादा बरोबर इथे काम करायला येतो. दादा वर्क फ्रॉम होम करतो ना, तो पण येतो वरती काम करायला. हसतोय. हा चलो टाटा बाय बाय, चला वर जाऊया आपण. हा असा इथे आपला सेटअप असतो. आता आपण बनाना खाणार आहे आणि हा इकडे आपला सेटअपची जागा आहे. ह्याच्यात पीनट बटर आहेत 2, हा पीनट बटरचा डब्बा नाही पण ह्याच्यामध्ये बदाम ठेवले आहेत मी, ब्राऊन ब्रेड आहे आणि ह्याच्यामध्ये आपले मनुके आहेत आणि ह्याच्यामध्ये खजूर आणि हे दुधाचं टोप इकडे. तर आता मी आधी केळी खातो आणि मग तुम्हाला भेटतो निघताना. या तुम्ही पण या केळी खायला. आणि मित्रांनो आपली झाडं बघा इथे मस्त हळूची पानं आली आहेत. हळूची पानं छान, आम्ही लास्ट टाइम पण एकदा खाल्ली ती बनवून, आता परत एकदा आली आहेत हळूची पानं. आपल्या घरामध्ये बगीचा आहे पूर्ण, भाजीपाला लावतात पप्पा. ही माझी जिमची बॅग आहे आणि आधी मी पहिले बॉटल भरून घेतो कारण आज पाणी जाणार आहे, पाणी कधी पण जाऊ शकतं. मी आधी बॉटल भरतो. साईराम, आज कदाचित मला टँक पण साफ करायचं आहे, बघू कसं जमतंय. बॉटल भरून घेऊया आधी. बॅग वगैरे तर सगळं रेडी आहे, बॉटल भरून ठेवली आहे. आता थोड्याच वेळात मी निघेन जिमसाठी. जिम आपली जास्त अशी लांब नाही आहे, जवळच आहे. इथे शिवम स्कूल तुंगागावमध्ये कोणाला पण विचारलं ना, शिवम स्कूलच्या गेटच्या बाजूलाच आपली जिम आहे बरोबर. तर मग जास्त लांब पण नाही जायला कंटाळा नाही, चालत जातो चालत येतो पटकन. 2 मिनिटात जिममध्ये पोहोचतो मी. तर चला आता निघेन, 4 वाजता, 4:15 वाजले. 4:05 असताना मी इथून निघेन, जिम 4 वाजता आपली उघडते. तर चला मग तुम्हाला बाहेर जाऊन भेटेन. चला मित्रांनो मी निघालो, गणेशच्या दरवाजामध्ये बसलोय, तुम्हाला जिमच्या गेटकडे जाऊन भेटतो. ही आपली इथे शिवम स्कूल आणि आपली इथे ही जिम आहे. आपले चंदन सर, बाय किशन बाय. चला वर्कआउट करताना भेटू तुम्हाला. आपली जिम बघा, जिम यार इनका काम बताइए यार. सर जी इनको देखो, इनको देखो, बड़े भाई साहब मोटे सर. आपल्या सरांच्या ट्रॉफ्या बघा. थोड्या दिवसात चंदन भाई पण आपले येणार. लाईनअप चालू झाला आहे बघा. वे प्रोटीन. आज आपण बॅक वर्कआउट करणार आहे. बॅक तुम्हाला दाखवतो, बॅक वर्कआउट थोडंसंच दाखवेन, जास्त नाही. बघू
इथून जिम मधून निघालोय मित्रांनो, तुम्हाला घरी जाऊन भेटतो डायरेक्ट. कॅमेरावर काहीतरी लागलंय, तुम्हाला घरी जाऊन भेटतो. चला चला तर मित्रांनो, मी आलोय घरी मस्तपैकी, जरा तोंडबिंड फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला डाएट घेताना भेटतो. मी मस्तपैकी फ्रेश झालोय आणि आता थोडंसं खाऊन घेतो मस्तपैकी. ओट्स संपले ते घेऊन येतो, ते केळी ठेवलेत मी, केळी वगैरे खातो. आणि मग आज मित्रांनो मस्तपैकी मी बॅक वर्कआउट केला, तुम्ही तर बघितलाच, वेगवेगळे बॉडी पार्ट चालू असतात आपले. तर तुम्हाला जिम कशी वाटली आपली कमेंटमध्ये नक्की सांगा. चंदन भाई आपल्याला भरपूर सपोर्ट करतात, केळं खायला मस्तपैकी. आणि आता आपल्याला फिश टँक साफ करायचं आहे, तुम्हाला दाखवतो. सोबत एक माणूस लागतो म्हणून मी भरपूर दिवस साफ नव्हता केला, शिर्डीला जायच्या अगोदर केलेला. तर आता मी फिश टँक साफ करणार आहे, तर तेव्हा तुम्हाला भेटेन मी. पोस्ट वर्कआउट वगैरे सगळं घेऊन झालंय, डाएट वगैरे, आणि बसलोय. मम्मी आली आहे इथे घरी, मम्मी आली आहे कामावरून, आणि मम्मीने येताना वडापाव आणलाय, तर वडापाव खायला या तुम्ही पण. मी सगळं खातो मित्रांनो, जिमला जातो याचा अर्थ असं नाही की मी तेलकट वगैरे नाही खात, मी सगळं खातो, जे भेटतं ते मी खात राहतो कंटिन्यू. भूक लय लागते हो, बाकी काय नाही, कंटिन्यू खायचं. मेन म्हणजे मी नॉनव्हेज लवर भरपूर आहे, मला नॉनव्हेज खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. पण तरी सुद्धा मी गुरुवार मंगळवार सोडून बाकी सगळे दिवस नॉनव्हेज वगैरे खात असतो. तर या तुम्ही आता वडापाव खायला, जरा कंटिन्यू बघा, तेव्हा आपल्या घरामध्ये व्लॉगच सुरू असतात. तर या तुम्ही पण वडापाव खाता खाता व्लॉग एन्जॉय करायला. लकी दादाचा इथे व्लॉग सुरू आहे. A few minutes later. मी आता फिश टँक साफ करायला घेतोय मित्रांनो, तुम्ही पण या जरा मदत करायला, या मदत करायला. सोबत इथे मम्मी आहे, आज फिश टँक साफ करायला बसली आहे. ती मला बोलते तू साफ कर, मी ब्लॉग बनवते तुझा, व्हिडिओज काढते, हसते आहे. अर्ध टँक मी पाणी खाली केलं या बाल्डीमध्ये. आता फिश काढतो, फिशना बाहेर काढतो. एक माणूस लागतो बाल्डी पकडायला, कारण हा लय जो हा शार्क आहे ना आपला, तो लय उड्या मारतो. लय म्हणजे लय पाणी अक्षरशः भिजवून टाकतो, पाणी बाहेरपर्यंत उडवतो. आणि असा हा पाईप लावून मी डायरेक्ट असं मोहरीमध्ये पाणी सोडतो. एकदा काय सीन झालेला, मी ह्याला पाईप लावताना ना हा नळ पुरा तोडफोड करून टाकलेली इकडे, डायरेक्ट इथपर्यंत बाहेरपर्यंत इथे असं पाणी उडालेलं. तेव्हापासून मी एक माणूस ठेवतो आणि मी नळाला हात लावत नाही अजिबात, पाईप लावायला दुसऱ्यांना सांगतो. मित्रांनो आपला फिश टँक साफ करून झाला आहे, मजा आली फिश टँक साफ करायला. जरा म्हणजे आता जरा बरं वाटतंय बघून फिश टँक, कारण भरपूरच घाण झाली होती. गणेश जयंती पण जवळ आली आहे म्हणून मग घरातल्यांनी सांगितलं होतं की गणेश जयंतीच्या 4-5 दिवस अगोदरच त्याला साफ कर. घराची पण साफसफाई चालू आहे, बाहेरसुद्धा मंदिर वगैरे धुणं सगळीच कामं चालू आहेत. तर तुम्हाला मी फिश टँक दाखवतो, किती छान वाटतंय बघा फिश टँक बघून. मासे एकदम खुश, हा जास्त तडफड करतो हा. चला तर मग मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. 7 वाजले आहेत मित्रांनो, इथे मस्तपैकी आता पूजा करतोय, अगरबत्ती लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. पप्पा पण आलेत घरी, तुम्हाला पप्पांना भेटवतो. इथे आपलं भजन मंडळी आलेत बघू शकता, जराशी भजनाची मीटिंग आहे म्हणून आलेत. प्रमाय आदू मयूर 26 जानेवारीच्या भजनाची मीटिंग आहे थोडीशी, सगळेजण आलेत. आपली इथे बघा गणेश जयंतीची तयारी चालू आहे मस्त पैकी, फुल काम काम काम. आनंदावरती मस्त छत बांधायला घेतो, आपण पण जॉईंट होऊया. चला आपला मंडळाचं नवीन छत आला इथे. सावन काम करायला आलाय, भावाला बरं नाही. ते टोक घ्या इकडे, ते दोन टोक जॉईन करा. पब्लिक आपल्या इथे माळ्यावरून सीन बघा, काय कडक दिसतो. पवईच्या बिल्डिंग बघा, पवईच्या बिल्डिंग फॉग बघा किती आहे, म्हणजे समजून जाऊ आपल्या इथे थंडी किती आहे. फुल तलाव आहे ना बाजूला, दिकरानी येतो अंधेरा चमकला. पब्लिक बघा आपली, बॉबी सावंत. तर आमचे म्युझिशियन गणेश कुठे चढलेत बघा.
जरा खाली पण दाखव अंतर किती आहे दाखव मग ते नुसतं ते काय दाखवते तो शाळा येते बॉम्ब आहे ह्याला अजून सोडायला येत नाही बिचाऱ्याला काय नाही झालंय मागास पासून सोडतोच आहे आमचे मयूर रोटो वादक बघा काय काम बीम काय करतच नाही नुसते खालून पटेली मारतायत मयूर बघितलं काम बीम काय नाही करणार ह्या म्युझिशियन गणेशला भीतीच वाटत नाही किती उंचावर चढलाय बघा अजून वर जातोय पतंगाड बाजूलाच आहे पत्र्यावर टाकून ठेव आता पतंग काढतायत ओ आपल्या इथे छत बांधून झालंय कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा दादा वा छत बांधून झालंय दरवर्षी आपलं काम आपणच करतो बाहेर डेकोरेशनला देत नाही आपण मंडळातर्फे डेकोरेशन करतो आपण आलोय मंडप बांधायचं काम झालंय तरी थोडस चालू आहे जेवायचा ब्रेक झालाय त्यासाठी मी घरी आलोय आणि इथे मम्मी बघा चिकन मटन आहे चिकन मम्मी कशी बनवलंय मस्तपैकी वाढते ती चिकन वाढते तुम्ही पण या जेवायला या मस्तपैकी चिकन सुक्का चिकन ग्रेव्ही भात आणि काय कांदा लिंबू आणि ब्रेड आहे या तुम्ही पण या खायला इथे असं मस्तपैकी चिकन सुक्का आहे आमटी दाखव ना चिकन सुक्का आहे आणि आमटी आहे मस्तपैकी इथे चिकनची चला तर मित्रांनो आता आपलं जेवण झालंय आता मी तुम्हाला बाहेर जास्त व्लॉग लांबवत नाही तर आणि जसं तुम्हाला मी दाखवलं आपला जो डेकोरेटरचं जे काम चालू आहे गणेश जयंतीचं 5 दिवसाचा प्रोग्राम आहे तुम्ही सर्वांनी पूजेला या 25 तारखेला आपल्या इथे सत्यनारायणाची पूजा आहे माघी गणेश जयंतीची 21 तारखेपासून आपले प्रोग्राम सुरू होणार आहेत तर सर्वांनी नक्की या महाप्रसादाचा लाभ घ्या आणि जेवढं पण डेकोरेटरचं सामान लागतं तेवढं आपलं सर्व मंडळाचं स्वतःचं आहे आणि आपलं मंडळ स्वतःहून सगळं बांधतो मंडप वगैरे बांधण्याचं काम सगळं स्वतः करतो माईक सिस्टम वगैरे सगळं मंडळाचं स्वतःच आहे आपल्याला बाहेर कोणाला ऑर्डर द्यायची गरज नाही लागत आणि चला तर मग ब्लॉग इथेच संपवतो जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील टाटा बाय बाय टेक केअर देव बरे करो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया